विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तैसा मी वाचोनी काही आनिक गोमटीची नाही, मजची नाव पाही जिनेया ठेविले। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। नवव्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। नवव्या अध्यायामध्ये 20व्या श्लोकाचं चिंतन आपलं सुरू आहे। भगवान परमात्मा आपल्या अनन्य भक्तांचं वर्णन करतात आणि अनन्य भक्तांच्या करता 22वा श्लोक, अनन्य भक्तांच्या करता भगवान परमात्मा योगक्षेम वाहतात असं आश्वासन देतात। अनन्य भक्ती म्हणजे काय, कशाप्रकारे ते भक्ती करतात आणि भगवान परमात्मा योगक्षेम वाहतात म्हणजे नेमकं काय करतात, याचं विस्ताराने चिंतन आपण मागील प्रवचनामध्ये केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर जे भाष्य केलेलं आहे ते चिंतन आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी अनन्य शब्दावरती एक 2-3 ओव्या लिहिलेल्या आहेत। त्या 2-3 ओव्यामध्ये पहिल्या ओवीचा विचार आपला काल झाला, ऐशे अनन्य गतिके चित्ते पै सर्व भावेशी उखिते, जे वफले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोण्याही नेणे। याचं चिंतन आपण केलं आहे। आणखीन त्या भक्तांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीची अनन्यता असते, भक्त अनन्य असतात म्हणजे नेमकं काय आहे, मागच्या ओळीमधून गर्भ ज्याप्रमाणे आईशी अनन्य असतो, कुठल्याही प्रकारे त्याला स्वातंत्र्य नाही, आई खाल्लेलंच ते खातो, आई पाणी पिते ते पाणी त्याला मिळतं, त्या वाचून तो दुसरं काही जाणत नाही, अनन्य ते करतात। ज्ञानोबाने हा दृष्टांत मागच्या ओळीमध्ये दिला। आणखीन कशा पद्धतीने अनन्यता असते त्याचं थोडंसं विस्ताराने चिंतन पुढे ज्ञानोबाराई करतात। तैसा मी वाचोनी काही आणिक गोमटेची नाही, त्याला रेंज नसेल तर ह्याला ह्याच्या द्या वायफाय। तैसा मी वाचोनी काही आणिक गोमटीची नाही, मजची नाव पाही जिनेया ठेविले। कशा पद्धतीने भक्त भगवंताशी अनन्य असतात ही अनन्यता सांगण्याकरता म्हणून भगवान म्हणतात मी वाचोनी काही आणिक गोमटीची नाही, माझ्या वाचून दुसरं कोणतंही त्याला चांगलं नाही। गोमट शब्दाचा अर्थ आहे चांगलं। जगामध्ये त्याला दुसरं काही चांगलं वाटत नाही, फक्त मीच त्याला चांगला वाटतो, मीच त्याला श्रेष्ठ वाटतो। त्याच्या बुद्धीमध्ये श्रेष्ठत्वाची भावना जी आहे ती केवळ माझ्याविषयी, किंवा श्रेष्ठत्वाचं ज्ञान आहे ते केवळ माझ्या संबंधाने आहे। आणि म्हणून मजची नाव पाही जिनेया ठेवले, त्याने आपल्या जगण्याकरता
जगण्याला त्यांनी माझंच नाव ठेवलं याचा अर्थ तो माझ्याकरताच जगतो. कुठल्याही गोष्टीची आपल्याला श्रेष्ठता कळल्याशिवाय, त्याचं ज्ञान झाल्याशिवाय त्या वस्तूविषयी व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये आदर भाव प्रेम निर्माण होत नाही. ज्याच्याविषयी श्रेष्ठ भाव असतो त्याविषयीच मनुष्य बोलतो, त्याविषयीच मनुष्य पाहतो. इतर लोकांना इतर गोष्टी आवडतात त्याचं कारण त्यांना देवाचं महत्त्व वाटत नाही. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, तयाशीच विषय हे गोमटे आवडती. जया आपण पे नाही दिठे, इकडे लक्ष द्या. स्वसुखाचे सदा खर्राटे, तयाशीच विषय हे गोमटे आवडते. ज्याला आपण पे नाही दिठे म्हणजे आपलं स्वरूप कळालं नाही, स्वरूपाचा आनंद ज्याने घेतला नाही. स्वसुखाचे सदा खराटे म्हणजे स्वसुख कधीच मिळालं नाही त्याच मनुष्याला विषय आवडतात. पण ज्याला स्वसुख मिळालेलं आहे, ज्याला आनंद मिळालेला आहे, नित्य आनंदाचा ज्याने सेवन केलेलं आहे, अशा मनुष्याला विषय आवडत नाहीत. ज्ञानोबाराय वर्णन करतात, सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबितासे. सांगा, कुमुद दळाचे नि ताटे म्हणजे त्या कमळाच्या कमळाच्या फुलावर चंद्राचे किरण त्या ठिकाणी पडतात आणि त्या किरणामधून अमृत तो चकोर घेतो. ज्या चकोराला ते अमृत मिळालं असा चकोर काय वाळवंटातले खडे खाईल का? नाही खाणार. पुढे तिथे दोन चार ओव्या फार सुंदर दिलेल्या आहेत. तो केवी रंजवी पालवणे भिल्लाचे नी, आपुलेनी नागरपणे जो इंद्रभुवाना ते पाबुळे म्हणे. तो केवी रंजवी पालवणे भिल्लाचे नी, आपलं घर असं आहे की ते इंद्राच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. इंद्रभुवनसुद्धा त्याच्यापुढे फिकं पडत आहे. आणि असा मनुष्य एखाद्या सामान्य भिल्लाच्या झोपडीतमध्ये रंगून जाईल का? नाही जाणार. पण ज्याला हे सगळं माहिती नाही, चांगलं ज्याने पाहिलं नसतं, अशी माणसं जी असतात त्या नको त्या गोष्टीच्या मागे लागतात. ज्याला सुख परमात्म्याचं सुख कळालं नाही तो मनुष्य सामान्य सुखाकरता इकडे तिकडे फिरत असतो. कोणाला कपड्यात सुख वाटतं, कोणाला जेवणात सुख वाटतं, कोणाला फिरण्यात सुख वाटतं. का? खरं सुख मिळालं नाही. एखाद्या दिवशी नुसता चहा चांगला झाला तरी म्हणतात, बा चहा इतका चांगला झाला की काय, जीवनात ह्याच्यासारखं सुखच नाही. चहा मिळाला चांगला का? अजून खरं सुख मिळालं नाही. हो, काही थोडं जरी चांगले कपडे चांगले पाहिले तरी त्याला असं वाटतं, फार काय याच्यासारखं सुखच नाही. याचा अर्थ काय? खरं सुख मिळालं नाही. याचे सुख तुम्हा कळल्यावरी मग दारोदारी न फिराल. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तयाशीचं विषय हे गोमटे आवडते. तेच झाली ओवी आमची तुम्ही यायच्या अगोदरच. रंक का आळोकिले तुषाते सेवी, जे आपण पे नाही देखिले तेच या इंद्रियार्थी रंजले. रंक का आळोकिले तुषाते सेवी म्हटले, जसा एखादा भुकेलेला असतो ना, त्याला कोंडा वाढला ना, तो म्हणतो वा वा काय सुंदर झाला हो कोंडा, का भूक लागली. पण जो त्या ठिकाणी तृप्त झालेला आहे ब्रह्मानंद सेवून, त्या ठिकाणी सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्रकुरण चोकडे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. याला आत्म्याचं सुख मिळालेलं आहे, परमात्म्याचं सुख मिळालं आहे, तो सामान्य सुखामध्ये रंगत नाही. झाली, तैसा मी वाचोनी काही, तैसा मी वाचोनी काही अनेक गोमटीची नाही, मजची नाम पाही जिनिया ठेविले. ज्ञानोबाराय बोलतात त्याप्रमाणे हे भक्त अनन्य कसे असतात, माझ्याशिवाय त्यांना दुसरं चांगलं काही वाटत नाही. अनेक गोमटेची नाही,
दुसरं देवाशिवाय तसं पाहायला गेलं तर खरं दुसरं चांगलं काय जगात? विषय चांगले म्हणता येतील का? विषयामध्ये दोष आहेत, विषय मिथ्या आहेत, अनित्य आहेत, असत जड आणि दुःखरूप आहेत, आणि परमात्मा हा सच्चित आनंदरूप आहे. तयाच्या ठाई जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. भगवंताचं सगळंच चांगलं आहे. गोमटे गोमटे रूप चांगले, गोमटे नाम चांगले रूप, चांगले नाम गोमटे रूप. हां, निवर्ती डोळे हरती पाप ताप, विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्पातिसार. चांगले नाम गोमटे रूप, अनेक गोमटीची नाही. देवाचं रूप गोमट आहे, देवाचं नाव गोमट आहे, देवाचं स्वरूप गोमट आहे, देवाचे गुण गोमटे आहेत, सगळंच चांगलं आहे. देवाचं रूप किती चांगलं आहे, सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. देवाचे गुण किती चांगले, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बले. नाम किती चांगलं, रूप किती चांगलं, गुण किती चांगलं, आणि हे त्या भक्ताला कळलेलं असल्यामुळे तैसा मी वाचून काही अनेक गोमटीची नाही. त्याला दुसरं काही चांगलं दिसत नाही, खरं चांगलं त्याला कळालेलं आहे. आणि म्हणून मजची नाम पाही जिने या ठेवले, त्याने जगण्याला माझं नाव ठेवलेलं आहे. म्हणजेच काय, त्याचं जगणं केवळ माझ्यासाठीच आहे. तो पाहतो, मला पाहण्याकरताच त्याने डोळे धारण केलेले आहेत. जी डोळा मीची देखिला, काने मीची ऐकिला, मीची मनी भाविला वाणीला वाचा, सर्वांगी सारवा ठाई मीचे नमस्कारला जी, दान पुण्यादिके काही जे माझ्याची मोहरा, मातीचे अध्ययन केले आत बाहेर मीचे झाले. जयाचे जीवित जोडले मजचं लागे, मजचे नाम पाहिजे निया ठेवले, माझ्यासाठीच आहे सगळं. त्याचं जीवन माझ्यासाठी येते, काम जरी करत असले तरी माझ्यासाठीच, व्यापार व्यवहार करत असतील माझ्यासाठीच, सुख भोगत असले तरी माझ्यासाठीच. मजची नाम पाहिजे निया ठेविले, माझ्याकरताच ते जगतात. आणि माझं चिंतन जर घडत नसेल तर ते त्या ठिकाणी जगतच नाहीत. भजने विक्षेप तेची पै मरण, प्राण रिगो पाये कुडी हे सांडुनीत, किंवा हरिबिन रहिया न जाये जे हिरा, कब की थाडी देखे राहा, क्या मेरे लाल कवन चुके भई. पुढं काय, क्या मेरे लाल कवन चुके भई, देर लगाय. म्हणून भगवान परमात्म्याच्यासाठी त्यांचं जीवन असतं. जीवनात जर भगवंताचं चिंतन नसेल तर ते जीवन नको म्हणतात. हे जटायूचं उदाहरण सांगतात. भगवंताने मांडी दिली जटायूला आणि जटायूला सांगितलं, आता तुला मी अमर करतो, करू का अमर, तुला जिवंत करतो, नको. तो म्हटला, जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कया, आवत नाही, अशी मांडी परत मला मिळणार नाही. मजचे नाम पाही जिनिया ठेविले. परत सांगा, जयाचे ज्ञान विशो नेने, जाणीव मज एकातीची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण, तद विस्मरणे परम व्याकुलता इति. मरण त्यांना गोड वाटतं, परमात्म्याचं चिंतन नाही घडलं तर त्यांना मरण गोड वाटतं. जगायचं कशा करता जर परमात्म्याचं दर्शन होत नसेल, परमात्म्याचं कीर्ती ऐकायला मिळत नसेल तर अशा लोकांचं जग. म्हणून असे मोठे मोठे संत होऊन गेले की त्यांनी ज्या दिवशी आपली वारी चुकली त्या दिवशी देह ठेवला. ज्यावेळेस मामासाहेब दांडेकर त्यांची वारी चुकली त्यांनी देह ठेवला. सगळ्याच वारकरी शिक्षण संस्थेतल्या गुरुजनांच्याकडे तुम्ही पहा. मजची नाम पाही जिने या ठेविले,
त्या ठिकाणी ते जगत नाहीत। त्या गोपीगीतामध्ये गोपींचं वर्णन आलं आहे, पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा रासलीलेतून दूर झाले, गुप्त झाले, शोधत लागल्या, शोधायला लागल्या, आणि शोधता शोधता त्यांनी असा विचार केला आपण शोधायला लागलो तर देव आणखीन दूर जातील, म्हणून देवाचं गीत गाऊ। गीत गायलं, पहिला श्लोक आहे, जयति ते दिखम जन्म नाव्रजह श्रयत इंदिरा शश्वदत्रही दैत दृश्यताम दीक्षुतावकाश। हो, ज्याचं पाठ तो आता तुमचं गोपीगीत पाठ असतं, मला आठवलं असतं। जयति ते दिखम जन्म नाव्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही दैत दृश्यताम दीक्षुता त्वयि धूर्तास्तव त्वा विचिन्मते। त्याच्यामध्ये पुढे शब्द असा आलाय, देवा तू अनेक संकटातून आम्हाला वाचवलं, परंतु आता जर तो आला नाही तर त्या ठिकाणी आमचे प्राण जातील। त्वयि धृतासव तुझ्याकरता आम्ही प्राण धारण केलेले आहेत। त्वाम विचिन्वते आमचे प्राण त्या ठिकाणी आता देवा राहणार नाहीत तुम्ही जर भेटले नाही तर। कशाकरता? मजचे नाम पाही जिनिया ठेवले, जगण्याकरता त्यांनी माझंच नाव ठेवलेलं आहे। ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासती तयाते मीची सेवी। अशा प्रकारे अनन्य गतिके चित्ते, ऐसे म्हणजे कैसे, मागच्या दोन वयात सांगितलं, सर्व भावाने उक्त त्यांनी सगळे भाव मला, चित्तामध्ये असलेले भाव मला विकत दिले, विकले विकले जीवे मने आंगे, मागे उपाय विकले जीवे मने आंगे तयाचे काही एक सांगे सर्व मी करी। पुढेच येणार आहे मला वाटतं होई बाराव्यात। तर गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, ज्याप्रमाणे गर्भामध्ये असलेला हां त्या ठिकाणी ज्याप्रमाणे गर्भातला तो लहान बालक आहे आईशी अनन्य असतो, गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, आणि माझ्याशिवाय ज्यांना कोणी चांगलं वाटत नाही, श्रेष्ठ वाटत नाही, माझ्याकरताच ज्यांचं जीवन आहे आईशी अनन्य गतिके चित्ते, त्यांचं चित्त जे आहे अनन्य गती झालेलं आहे, माझ्याशिवाय त्यांना दुसरी कोणती गती नाही, आश्रय नाही, आणि चित्ताने त्या माझा आश्रय त्यांनी केलेला आहे। मनाने तर करणं वेगळं आहे, मनाने केलेला आश्रय कदाचित पुन्हा दूर होऊ शकतो, बदलू शकतो, बुद्धीने केलेला निश्चय बदलू शकतो, पण आता मन बुद्धीनंतर चित्ते, चित्तामध्ये सतत माझं चिंतन सुरू आहे। अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते अनन्यास चिंतयंतो माम, ही वही कोणत्या शब्दाची आहे, चिंतयंतो माम चिंतन ते माझं करतात, कसे अनन्य गतिक होऊन एकनिष्ठ अंतकरणाने माझं चिंतन करतात, माझ्या रूपाचं चिंतन, माझ्या गुणाचं चिंतन, माझ्या नामाचं चिंतन अनन्य होऊन करतात। पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी, ज्याप्रमाणे पतिव्रता अनन्य भावाने पतिशी एकरूप होते त्याप्रमाणे चिंतनेची धाले नलगे अन्न पाणी तुका म्हणे मनी समाधान। चिंतनाने त्या ठिकाणी ते धाले म्हणजे तृप्त झाले, किती तृप्ती त्यांना प्राप्त झालेली आहे, त्याला अन्न आणि पाणीसुद्धा लागत नाही। त्यांना भूकही लागत नाही, त्यांना तहानही लागत नाही, तहान हारपली दुःख, म्हणून अशा प्रकारचं त्यांचं चिंतन असतं। तुकाराम महाराज भजन करायला बसले, दिवस दिवसभर भजन चालू असायचं,
देहाचा विसर पडायचा. चिंतन अनन्यगते के चित्ते, चित्तामध्ये भगवंताचं चिंतन. आणि मग देहाचा विसर पडल्यानंतर सतत भगवंताचं चिंतन केल्यानंतर त्यांचा देह कसा काय चालेल, त्यांचा संसार कसा चालेल, त्यांचं कुटुंब कसं काय चालेल. अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, माझं चिंतन ते करतात. माझ्या नामाचं चिंतन करतात, रूपाचं चिंतन करतात, गुणाचं चिंतन करतात. आणि हीच त्यांची उपासना असते. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहभावाचा विसर पडलेला असतो. कुठे आसू ऐसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगू दशा, अशी त्यांची स्थिती झालेली असते. इंद्रिय विषय विसरती, स्वयंभाव प्रतिती प्रगट होय, अशी स्थिती त्यांची झालेली असते. मग भगवान परमात्मा म्हणतात, जे उपासती तयाते मीची सेवी, अशी उपासना जे करतात त्यांची मी सेवा करतो. ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम. जसं आपण देवाचं भजन करतो तसं देवाचंसुद्धा आपल्याविषयी प्रेम निर्माण होतं. भगवान म्हणतात, अशा भक्तांची काळजी मी घेतो, मी त्यांची सेवा करतो. सेवा का करतो? सेवेत आनंद आहे. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता सेवा करतो, सेवेतून उत्तीर्ण होण्याकरता सेवा करतो. सेवक तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याशी. सेवक इतका सेवा करतो, सेवा करतो की त्या सेवेचं ओझं स्वामीवर होतं आणि स्वामीच त्याचा सेवक होऊन जातो. सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मी सेवी, मी त्याची सेवा करतो. आणि सेवा करत असताना ऊच नीच काही बघत नाही. मग असे आपण पाहून आलो, कुठपर्यंत आलो होतं. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवान परमात्मा सारथी झाले अर्जुनाचे. धर्माघरी पाणी वाहे झाडी, तिथे सेवा करायला लागले. अनेक भक्तांची सेवा भगवंतांनी केलेली आहे. काही भक्त राहिले होते म्हणून म्हटलं, ते सांगता आलं पाहिजे नेमकं पुढचं काय, कोणते राहिले. भक्षीपोहे प्रीती सुदाम्याचे, गवळी काय आंगे गायवळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला, एंकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, आंबर ऋषीचे सोशी गर्भवास, मीराबाईसाठी घेतो विषपाला, दामाजीचा झाला पाडेवार, घडी माते वाहे गोऱ्या कुंभाराची, हुंडीत्या मेहत्याची आंगे वाही, अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य दे. गोरोबा काकांचे दोन्ही हात गेले. भगवान परमात्म्याला काळजी वाटायला लागली. वैराग्य करता म्हणून त्यांनी दोन्ही हात काय केले होते, तोडून घेतले. हाताने आवज्ञा केली म्हणून गोरोबाकाने हातच तोडून टाकले. आता हात जर गेलेले आहेत तर मग चालणार कसं काय उदरनिर्वाह, कुटुंब कसं काय चालणार. मग देवाला काळजी पडली. एक वटुनी जे क्षणी अनुसरले गा माझ्या वाने, तेव्हाची चयाची चिंतवणी पडली मज. अशा भक्तांची चिंता मला पडते. गुरुवारी सांगत असतात, मग भगवंतांनी कुंभाराचं रूप धारण केलं. देवाला रुक्मिणीला सांगितलं, तुला काय व्हावं लागेल, कुंभारीन व्हावं लागेल. आणि गरुडाला सांगितलं, तुला गाढव व्हावं लागेल. तो म्हणायला लागला, देवा एवढं मला हलकं काम सांगता तुम्ही, गाढव करता, अरे मी कुंभार झालो आहे, तुला गाढव व्हायला काय हरकत आहे. आणि मग ही दिंडी कुठं आली, तेर ढोकीला आली. आणि तेर ढोकीला आल्यानंतर गोरोबा काकांच्या घरी गेले. आमच्या गावाकडे दुष्काळ पडलेला आहे, काही काम नाही, आम्हाला तुम्ही काही काम देत असला तर बघा. गोरोबा काका म्हणले, बाबा मला तुला द्यायला काय पैसे, पैसे विषय काय नको, फक्त खाऊ पिऊ घाला. बरं तुला काय काम येतं, सगळं येतं. मडकी गाडवायचे येतात. बाबा सांगत असतात, मडकी अशी एक मडकं तयार करून दाखवलं आणि आकाशात फेकलं, म्हणले खाली पडलं तर फुटलंच नाही म्हणे.
देवाने घडवलेलं आहे. भगवंतानी तिथे सेवा केली कशाकरता मी सांगतोय. ते एकवटून जी एक क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. भगवान परमात्मा म्हणतात ज्या क्षणामध्ये सर्व भावाने एक होऊन ते माझ्या उपासनेच्या मार्गाला लागले. एक वटुनी जी एक क्षणी ज्या क्षणाला एकवटून झालं पाहिजे. पण सगळं अंतकरणातले सगळे भाव एकवटले पाहिजेत आणि देवाकडे लागले पाहिजे. थोडं इकडं थोडं तिकडं चालत नाही. थोडं प्रेम ह्याच्यावर, थोडं प्रेम त्याच्यावर, थोडं पण पैशावर, थोडं प्रेम भावावर, थोडं प्रेम बहिणीवर, थोडं पण ह्याच्यावर, सगळं प्रेमाची वाटावाट झाली. भगवंताला पूर्ण प्रेम लागतं. सगळ्यांच्यात परमात्मा आहे असं म्हणून प्रेम करा, नाहीतर सगळं प्रेम भगवंतावर करा. एक वटोनी जे क्षणी ज्या क्षणाला सगळं प्रेम भगवंताकडे लागलं, सगळे भाव भगवंताकडे लागले, देवाला लगेच कळतं. भगवान म्हणतात अनुसरले गा माझ्या वाहनी, नुसतं माझ्या मार्गाला लागले. संपूर्ण प्रेम घेऊन सगळे भाव एकत्र करून पूर्ण अंतकरणाने अनन्य भावाने माझ्या मार्गाला लागले. नुसते मार्गाला लागले तरी तेव्हाची तयाची चिंतवनी मजची. तेव्हापासून मार्गाला लागले की मला चिंता लागते. त्याची चिंता सगळी कोणाला? मला. आता पुढे मार्गाला लागलेला आहे, पुढं मार्गातून आणायचं कसं, मार्गात काही विघ्न येतात का, विघ्न दूर कशी करायची, मागे पुढे उभा राहे सांभाळीता आले आघात निवारावे. त्या मार्गामध्ये त्याला काय त्रास होऊ नये, गैरसोय होऊ नये म्हणून भगवान परमात्मा जे आहे ते काळजी करायला लागतात. सुदामदेव निघाले देवाकडे जायला, निघाल्याबरोबर इकडे देवाला सुद्धा झोप येईना. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. जसं आपलं देवाच्या विषयी प्रेम असतं तसं देवसुद्धा आपल्यावर प्रेम करायला लागतो. म्हणून अनुसरले गा माझे वाहने तेव्हाची तयाची चिंतवणी, मग त्याची सगळी चिंता मला. जसं विवाह झाला की ती पत्नी जी आहे त्या पत्नीची सगळी चिंता कोणाला असते? तो का म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. ती उघडी राहिली तर त्याची लाज कोणाला वाटते? स्वामीला वाटते, पतीला वाटते. कारण त्या पतीने काय केलं? संपूर्ण त्याच्या त्या पतीवर समर्पित केलं जीवन. आणि ज्या दिवशी समर्पित केलं अक्षता पडल्या तिथून पुढं तिला काही त्रास झाला की ह्याला त्रास होतो. का? पत्नी आहे त्याची, अनन्य झालेली आहे. तैसे ते माझे कलत्र हे जाणे जे काही सिनेही न लाजे तयाचे निमे. आता देवाला त्या ठिकाणी कलत्र म्हणजे काय? कलत्र म्हणजे पत्नीच. तसं भक्त म्हणजे देवाला आपलं कलत्र वाटतो, पत्नी वाटतो आणि कुठल्याही गोष्टीला लाजत नाही. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळी. आणि जेव्हाची गा भक्ती दिदली आपली चित्तवृत्ती तेव्हाची मज स्तुती त्याची नाटी म्हटलेली आहे. निघाली भगवंताला सगळी काळजी लागते. भक्त काय करतात? फक्त देवावर सगळं समर्पण करतात, भार सोडतात. अर्जुनाने आपला सगळा भार देवावर सोडला, देवाला सारथी बनवलं, सांगितलं देवाबाबा तू आता करशील तर मी तुला शरण आलो. काय श्लोक आहे? मला तू उपदेश कर, शादी मानतो अंप्रपन्नम, कार्पण्य देशो दोषोपहत स्वभाव, पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता, यत श्रेय स्यान निश्चितम ब्रूही तन्मे शिष्यस्तेहम शादीमा. आता तुझं कळेल ते करी, तारशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको. शरण आलो नेनतपणे भावाने भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहु रंकवणे रंकावणे. देवाला शरण झाला, देवावर सगळं समर्पित केलं. कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं, आता काळजी कोणाला लागली? तुझं लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता, पुढती निरविषयी संता. हां, अर्धपाठ करून चालत नाही, चांगलं पाठ करावं लागतं. नवे विसंबता धूर धीर तुझा,
भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करील नाही तर देवाला तरी हातात शस्त्र धरायला लावील. निष्पांडवी पृथ्वी करीन प्रतिज्ञा ऐकली देवाला रात्रभर झोप लागली नाही. म्हणून अर्जुनाकडे गेले तर अर्जुन घोरत होता. अर्जुनाला उठवलं म्हणले अरे का रे बाबा तू झोपला. म्हणले काय करू मग. अरे उद्या निष्पांडवी पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. म्हटले करू द्या ना मग. तुला झोप कशी लागली. म्हटले मला माहिती आहे मला जरी झोप लागली तरी तुम्हाला झोप लागणार नाही. तुझं लागली सकाळ. हां हां राखणे लागे वाकडे जाता. म्हणून तयाची चिंतवणी मजची पडली. भगवंतांनी त्या द्रौपदीला उठवलं आणि द्रौपदीला भीष्माचार्यांच्या दर्शनाला नेलं पहाटे पहाटे. द्रौपदीला सांगून ठेवलं आशीर्वाद देईपर्यंत काहीच बोलायचं नाही. आणि कोण घेऊन आलं म्हटलं तर सेवकाला आणलं आहे असं म्हणायचं. भीष्माचार्य पहाटे ध्यान करत होते. चाहूल लागली कोणीतरी बाई नमस्कार करते. सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. मग आशीर्वाद दिल्यावर द्रौपदी म्हणायला लागली पितामह हा आशीर्वाद ह्या जन्मातला का पुढच्या जन्माचा. द्रौपदी तो कशी काय आली. मी तर आज निष्पांडवी पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा केली. कोण आलं आहे तुझ्याबरोबर. मला माहिती आहे तू एकटी येऊ शकत नाही. सेवकाला बरोबर आणले. म्हणजे मला सेवकाला बघायचं आहे कारण दुसरा कोणी आणू शकत नाही. तेव्हाची तयाची चिंतवणी पडली. मज मला त्याची चिंता लागली. पण एकवटून जे क्षणी एकवटून त्या ठिकाणी सगळे भाव एकत्र झाले पाहिजेत आणि भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. ते गुरुवरी दृष्टांत सांगत असतात. एक मनुष्य तपश्चर्या करायला बसले होता भगवंताच्या भेटीकरता चिंचेच्या झाडाखाली. नारद महर्षी चालले होते. नारद महर्षी भेटले म्हटले मी वैकुंठाला चाललो आहे. तो मनुष्य म्हटला देवा माझा एक निरोप सांगा देवाला मला कधी भेटणार आहे म्हणून. नारद महर्षी गेले वैकुंठामध्ये. देवाला म्हणायला लागले एक भक्त तुमचा ध्यान करत बसला आहे त्याने विचारलं आहे मला कधी भेटणार आहे. भगवंतांनी सांगितलं त्या चिंचेच्या झाडाखाली बसला आहे त्या झाडाची जेवढी पानं आहेत तेवढी जन्म गेल्यावर त्याला मी जाऊन भेटणार आहे असं सांग. नारद महर्षी देवाला म्हणायला लागले देवा एवढा उशीर. म्हटलं त्याचा प्रतिबंधच तेवढा आहे मी काय करू. परत नारद महर्षी खाली आले. भक्ताने विचारलं नारद महर्षी माझा निरोप देवाला दिलता का. हो दिला. कधी देव मला भेटणार आहेत. म्हणले भेटणार आहेत. ते पुढचं सांगायचं नारद महर्षी सांगेपर्यंत तर तो उड्याच मारायला लागला. भेटणार आहे पण ते चिंचेचं सांगायचं होतं पुढचं एवढी पानं आहेत तेवढे जन्म झाल्या. पण तेवढं सांगायच्या अगोदर त्याला एवढा आनंद झाला त्याचं एवढं एकाग्र रूप झालं अंतकरण झालं देव तिथं प्रगट झाले. देवाचं दर्शन त्याला झालं. नारद महर्षी म्हणायला लागले देवा तुम्ही कधीपासून खोटं बोलायला लागले. म्हणजे काय खोटं बोललो. अहो एवढे जन्मानंतर भेटणार होते आता कसे काय भेटले. म्हणजे त्याचं अंतकरण तयार झालं. अंतकरण तयार झालं की मी तिथेच असतो. एकवटून जी एक क्षणी ज्या क्षणाला एकवट झाला अनुसरले गा माझी या वाहनी तेव्हाची त्याची चिंतवणी मजची पडली. आणि मग त्याची चिंता पडते मला कशा पद्धतीने मी काय काय करतो. ज्ञानोबाऱ्यांनी उदाहरण दिलं आहे मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे जैशी आजात पक्षाचे नि जिवे पक्षिनी जिये. मग तीही जे जे करावे त्यांनी जे जे करायची इच्छा मनामध्ये आणली ते मजची पडले आघवे ते सगळं माझ्यावर येऊन पडतं. कशाप्रमाणे आजात पक्षाचे नि जिवे पक्षीने जिवे. पंख न फुटलेल्या पिलाच्या जीवाने पक्षीनी जगते. म्हणजे पंख न फुटलेली जी काही पिलं आहेत त्यांचं जीवन म्हणजे पक्षीनी तिची आई असते. ती पक्षीनी जी असते ती जगत असते कशाकरता पिलांच्याकरता. किंवा आजात पक्षी जे आहेत लहान लहान पिलं जे आहेत ती जगतात जे आहेत ती कशावर जगतात आईच्या जीवावर जगतात. त्यांना काही पंख फुटलेले नसतात बाहेर जाता येत नाही काही खाता येत नाही पिता येत नाही असं म्हणतात. ती चोचसुद्धा उघडत नाही उघडता येत नाही. लहान लहान पिलं जी असतात त्यांना चोचही उघडता येत नाही.
मग ती पक्षिणी काय करते, बाहेरून धान्य आणते, ती बारीक करते, मऊ मऊ धान्य करते, त्याची चोच उघडते आणि चोच उघडून त्याच्यात टाकते. कोण? पक्षिणी. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आहे. पक्षी काय? पक्षिणी प्रभाते चारी अशी जाय. नामदेवरायचा आहे. बरं. पक्षिणी प्रभाते चारी अशी जाय, पिलू वाटप आहे उपवाशी. ते उपवाशी असलेलं पिलू वाट पाहत असतं आणि पक्षिणी जी असते ती चारायला चारा आणायला जाते. अजात पक्षाचे नि जिवे पक्षिणी जे ते अजात पक्षाचे नि जिवे मी पक्षिणी होतो आणि ती माझी अजात पिलं आहेत. जशी पिलं आहेत पिलाच्या ठिकाणी भक्त आणि पक्षिणीच्या ठिकाणी परमात्मा. त्या पिलाची सगळी काळजी कोणाला? पक्षिणीला. तसं त्या पिलांची ह्या भक्तांची सगळी काळजी कोणाला? काही नाही, यांनी काही करायचं नाही. साधा वया भक्ती काज लाही लाज धरत. भगवान परमात्मा त्यांचं सर्व काय करतात. हां. दहावी. सर्व काही भगवान परमात्मा करतात. काय काय करतात? काही नाही, सगळं त्याचं करतात. त्याचं पालन करतात, त्याचं संरक्षण करतात. व्यवहारिक योगक्षेम आहे, पारमार्थिक योगक्षेमसुद्धा करतात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू. अनेक भक्तांची चरित्र आपल्याला पाहता येतील. तीही जे जे करावे त्यांनी मनात आणलं आपल्याला असं करायचं आहे. संकल्प करायचा फक्त, तर पूर्ण करायचं काम कोणाचं? नामदेवराय तीर्थयात्रेनं आले म्हटले आपल्याला उद्यापन करायचं आहे, मावंद करायचं आहे. निघाले भगवान परमात्मा आमंत्रण द्यायला, तयारी करायला. सगळी कोणी केली तयारी? मग ती जे जे करावे ते मजची पडले आगवे. त्यांनी जे जे काय करायचं ठरवलं. व्यावहारिक असू द्या, परमार्थिक असू द्या. नामदेव महाराजांनी त्या वाळवंटात कीर्तन ऐकलं. चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी. वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. 100 कोटी वाल्मिकांनी रामायण लिहिलं कीर्तनात ऐकलं. आणि नामदेव महाराज म्हणायला लागले त्यांनी 100 कोटी अभंग केले, श्लोक केले, आणि आपण फुकट आयुष्य गमावलं, रथामा आयुष्य गमावले. तिथंच प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग, देवा तुझे 100 कोटी अभंग करीन. आणि देवाला येऊन प्रतिज्ञा सांगितली. भगवान परमात्मा म्हणले अरे नामदेवा, ते वाल्मिकी ऋषी होऊन गेले त्रेतायुगात, तेव्हा आयुष्य भरपूर होतं, आणि तू अशी प्रतिज्ञा केली. देवा आता केली त्याला मी काय करणार? मग सारदेशी तेव्हा सांगत असे हरी बैस जीवेवरी नामयाच्या. शारदेला सांगितलं, सरस्वतीला सांग आता बस त्याच्या जीवेवर. पण नुसत्या नामदेव महाराजांनी लिहून चालणार नाही. नामा म्हणे हाती घेऊन या वया, बैसे लिहा वया पांडुरंग. म्हणजे आता मी सुद्धा लिहितो थोड्या वया. कशा करता? ती मग ती जे जे करावे, त्यांनी जे जे काय करायचं आहे ते मजची पडले आगवे. ऐसा म्हणे जो जो धरती भावो, तो पुढो पुढा लागे तया देवो. वा, इथंच होई असेल पुढे बहुतेक. दिदलियाचा निर्माव तो मीची करी. हा हा, ह्याच्याच खालचे होई. म्हणून त्या ठिकाणी ती जे जे करावे, त्यांनी जे जे काय करायचं ठरवलंय, संकल्प करायचा फक्त त्यांनी. आतासुद्धा काही महात्म्या असे आहेत पहा, त्यांनी म्हटलं ना सप्ताह करायचा, त्यांच्याकडे काहीच नसतं. ते फक्त म्हणतात सप्ताह करायचं, सप्ताह करायचं म्हटलं की सप्ताह व्हायला लागतो. असे महात्मे आज आतासुद्धा आहेत, आपले पाहण्यात आहेत. त्यांना जर विचारावं तुम्ही प्रवचन करत नाही, कीर्तन करत नाही, सगळं कोण करतं? ते म्हणले आपल्याला काय करायचं आहे, संकल्प करायचं काम आपलं आहे, ते सगळं करत आहे. मग कशा करता? त्यांचा तेवढा विश्वास असतो. अजा जेही जे जे करावे ते मजची पडले आगावे. मलाच सगळं करायला आहे.
त्यांनी फक्त ठरवलं आपल्याला असं करायचं आहे, वारीला जायचं आहे, ते पुढचं माझ्याकडं सगळं, तीर्थयात्रेला जायचं आहे, भगवान म्हणतात पुढचं सगळं मी करणार, त्यांनी ठरवलं अन्नदान करायचं आहे मी करणार, तुकाराम महाराजांनी ठरवलं आहे वया लिहायच्यात अभंग लिहायच्यात, मग भगवान परमात्मा करतात. साळुंखी मंजूळ बोलत शेवानी शिकविता धनी, म्हणून जैसे अजात पक्षाचे नि जीवे पक्षीनी जीवे, ज्याप्रमाणे लहान लहान पिलं जे आहेत अजात पक्षाचे नि जीवे पक्षीनी जे ती पिल पक्षीनी जे असते ती त्यांना जगवत असते, त्याप्रमाणे हा परमात्मा सगळं त्यांचं करत असतो, त्यांची सेवा करतो. आणखीन काय काय करतात त्याचा विचार करायचा आहे पुढच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.